नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे आपल्या सर्वांचं पुसत आहे पुसत या आपण जे नवीन हॅशटॅग चालू केलं त्या हॅशटॅग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। काही दिवसापूर्वी आपण पुसत येथील जे बांधकाम विभाग आहे ज्याला आपण पीडब्ल्यूडी म्हणलं जातो तिथे आपण तेथील जे उपकार्यकारी अभियंता झळके साहेब आहेत त्यांची आपण मुलाखत घेतली होती आणि जे पुण्याचे बाण आहे हा जो विषय आपण प्रखरपणे मांडला त्यासंबंधी आपण तिथून त्यांची प्रश्नावली त्यांना प्रश्न विचारले जे समर्पकाचे उत्तर घेतले। परंतु तिथे एक असा विषय होता, आपण त्यांना एक प्रश्न विचारला तर तुम्हाला आठवण असेल की जो रस्ता सदर रस्ता आहे हा 24 मीटरचा अग्रीमेंट मध्ये आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये तो 24 मीटरचा बांधला गेलेला नाही आणि ही गोष्ट आपण प्रखरपणे सांगितली होती। परंतु आपल्या गोष्टीला जे झळके साहेब आहेत त्यांनी विरोध केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तो रस्ता आहे 24 मीटरचा अग्रीमेंट प्रमाणे बनवला गेलाय आणि सद्यस्थितीमध्ये तो आहे, परंतु या गोष्टीला आपला विरोध होता आणि ते आपण सिद्ध करण्यासाठी सद्यस्थितीमध्ये आपण आहे जे इंडियन ओव्हरसीज बँक आहे त्याचप्रमाणे आपलं जे केडी टॉवर आहे सद्यस्थितीमध्ये मी आहे आपल्या पाण्याच्या टाकीपासून जे श्रीरामपूर रोड आहे श्रीरामपूर रोड आपलं श्री एजन्सी तिथे आपल्याला तुम्हाला मी 3 स्पॉट सांगितले बाजूच्या पूर्ण आवारामधले तिथे सद्यस्थितीमध्ये आपण जे रस्ता आहे रस्ता मोजणी करणार आहे तुमच्या समक्ष तुमच्या समोर आणि जे सत्य आहे ते दिसणार आणि आपण ते दाखवणार। त्यामुळे आपली सद्यस्थितीत हिंदणीची टीम इथे आलेली आहे। आपण आता सर्वप्रथम इथे एक माझा मित्र आहे तो मित्र एक कॅमेरा इथे चालू राहणार नेहमीसाठी चालू राहणार जेणेकरून असं कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना वाटलं नाही पाहिजे की कोणत्याही प्रकारची फेराफार होत आहे। आपण सद्यस्थितीमध्ये चालू करू पूर्ण मोजणी। आता टाईट बघत थोडं थोडं खाली काय होत नाही हे तर बघा थोडं इथे आपण खाली सोडलेलो एक क्लिप टाईट धरा। आता इथून आपण मोजणी करत आहे टाईट करते ना सर। एक माझा सहकारी मित्र तिकडे सुद्धा आहे आणि जो रोड आहे पुन्हा ते पाण्याचा रोड आपण सद्यस्थितीमध्ये पुसटण्याच्या सगळ्यात पहिले आपली जी हिंदुनिशची टीम आहे ती हे सत्य प्रखरपणे समोर मांडत आहे आणि जे अधिकारी आहे अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार इथे उघडपणे दाखवत आहे। आता इथे टाईट कर थोडं आणखी आपण समोर जाऊ थोडं समोर जाऊ आपण सद्यस्थितीमध्ये आपण आहे डिव्हायडर पाशी। हे डिव्हायडर आपण इथे आलेलो आहे हे बघा डिव्हायडरचं शेवटचं टोक आणि रस्त्याचं स्टार्टिंगचं टोक हे 11 मीटरचं आहे। मी खोटं बोलत नाही आहे तुम्हाला प्रूफ साइट दाखवतो 11 मीटरचं आहे पूर्ण तुम्हाला दिसलंच असेल। खाली कर व्हिडिओ खाली ठेव व्हिडिओ वरी नको जाऊ तिथेच राहू दे। आपला एक दुसरा कॅमेरा तिथेच सुद्धा चालू आहे ते कॅमेरा आपला नेहमीच चालूच राहणार जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना आणि जे अधिकारी वर्ग आहे कोणते आपले संबंधित अधिकारी वर्ग त्यांना असं वाटणार नाही की हिंदू न्यूज ही खोट्या प्रकारची माहिती प्रसारित करत आहे आणि गैरप्रकारचे जे आरोप आहेत ते संबंधित अधिकाऱ्यावर लावत आहे। इथे आपण बघितलं की 11 मीटरचा रोड हे इथे चालू झाला आहे जो दुसरा रोड आहे डिव्हायडर सोडून। आता यानंतर थोडा वेळ थांबू ट्रक येत आहे त्या दिवशी मी जी त्यांना विचारणा केली होती की इस्टिमेट मध्ये 24 मीटरचा रोड आहे त्याचवरून थोडं आपण आपले जे साहेब आहेत उपकार्यकारी अभियंता झळके साहेब त्यांनी माझ्या शब्दाचे खंडन केले होते। परंतु सद्यस्थितीमध्ये आपण जे सद्यस्थितीमध्ये श्रीरामपूरचा रस्ता आहे त्या रस्त्यावर आहे आणि आपण थोडं जे आहे ते टाईट करून थोडं दाखवू आपण आपल्या प्रेक्षकांना ते दगड उचलून घेऊ थोडा असं टाईट आहे ना थोडा कॅमेरा बळव माझ्याकडे सत्य आपल्या पुसत मधले एकमेव चॅनल जे पूर्णतः सत्य मांडत आहे आणि जनतेसमोर मांडत आहे जनतेचा प्रश्न जनतेच्या टॅक्स मधून जनतेचा जो घामाचा पैसा आहे त्या टॅक्स मधून जो रोड बनत तो कशा प्रतीचा बनत आहे आता याची क्वालिटी आणखी चेक व्हायची राहिली असे आणखी शेकडो प्रश्न आहेत। ते शेकडो प्रश्न कोणाच्या मनासंबंधित आपली हिंदुनिशची टीम त्या दिवशी ज्याप्रमाणे आपण झळके साहेब त्यांना केली यानंतर सुद्धा करणार। त्या दिवशी आपण त्यांना म्हणलं होतं की आपण स्पॉटवर जाऊन ह्याची मोजणी करू त्यांनी तर टाळाटाळ केली समोर बघू असं म्हटलं। परंतु आपल्या जनतेचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आपल्या फुणा ते बाणाचा यावर असंख्य असे अपघात झाले
काही लोकांचे दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाले, त्यामुळे हा अतिशय पुसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आपण प्रखरपणे आपल्या जनतेसमोर मांडत आहे. सद्यस्थितीमध्ये आता थोडं जवळ आहे माझ्या, एकदा तिकडे दाखव म्हणजे पूर्णपणे समजून जाईल की टाईट आहे. तिथे पूर्णपणे टाईट आहे. जे माझा एक दुसरा सहकारी मित्र प्रशांत राठोड ते तिकडे पकडून बसून आहे. रस्ता तुम्ही बघू शकता, ती पट्टी सुद्धा पूर्णतः टाईट आहे. म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे प्रेक्षकांना की कोणत्याही प्रकारचा घोळ होत आहे. आता इकडे ये, सदर रस्ता इथे 20 मीटर संपलेला आहे आणि 20 मीटर संपलेला, त्यानंतर 10, 30, 40, 50 आणि हा 50.60 20 मीटर आणि हे 60 जे काय फूट वगैरे असेल सेंटीमीटर जे असेल ते. आता सगळ्यात मोठा प्रश्न असेल थोडं, सगळ्यात मोठा प्रश्न की ज्याप्रमाणे इस्टिमेट मध्ये कोणाते बाणा हा रोड 24 मीटरचा रुंदीचा, हे स्वतः खुद्द जे उपकार्यकारी अभियंता आहे झळके साहेब त्यांनी स्वतः म्हटले होते आणि त्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन सुद्धा आपल्याजवळ आहे असं मी सांगितलं होतं. परंतु ज्याप्रमाणे माझा शब्द साहेबांनी विरोध केला माझ्या शब्दाला, परंतु मी त्या शब्दावर ठाम होतो कारण की आम्ही इथे सुद्धा पाहणी केली होती. आणखी हाच रोड नाही, आता इतकाच रोड नाही म्हणतो, या समोर सुद्धा आम्ही तुम्हाला आणखी रोड कशा प्रकारे पहिले छोटा बनवला त्यानंतर काही लोकांच्या दबावामुळे थोडा वाढवण्यात आला हे सुद्धा तुम्हाला प्रखरपणे दाखवू. त्यानंतर सुद्धा आपलं काही ठिकाण आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाण सुद्धा तुम्हाला दाखवू, जेणेकरून तुम्हाला कळेल की कशा प्रकारे बांधकाम विभाग पुसत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे आणि स्वतःची गलती न दाखवण्याकरिता शाब्दिक शब्दाचा वापर करून जे आपल्या प्रश्नांची टाळाटाळ करत होते ते. काहीच वेळापूर्वी आपण जे आपल्या पुसद येथील इंडियन ओव्हरसीज बँक आहे त्याचप्रमाणे जे केली टॉवर आहे आणि त्याच्या बाजूला जी श्री एजन्सी आहे तिथला जो रोड आहे आपण तो रोड तपासला होता. तब्बल 20.60 अशी त्याची 20 मीटर आणि 60 असं त्याची लांबी
अजी रुंदी, आपण अशी रुंदी येऊ अशा रुंदीचा रोड बांधला गेलेला आहे. एस्टिमेट मध्ये 24 मीटरचा रोड आहे आणि सद्यस्थितीमध्ये ऍक्च्युअल स्थितीमध्ये आपण आपली पुसटची हिंदी न्यूज ही सद्यस्थितीमध्ये ग्राउंड रिपोर्ट पुसटची सर्वात मोठी ग्राउंड रिपोर्ट भ्रष्टाचाराविरुद्ध इथे करत आहे. आणि सद्यस्थितीमध्ये आपण आहे पुसद येथील जे आमदार इंद्रिल नाईक साहेब आणि माजी मंत्री मनोहरराजे नाईक यांचं घर, आपण त्याला नाईक बंगल्या म्हणलं जातं, नाईक बंगल्या जवळ आहे आणि तिथलचा सुद्धा रस्ता हे जवळपास 20 मीटर आणि 70 असं जवळपास जे फरक आहे तो फरक इथे आणलाय. परंतु सगळ्यात मोठी इथे धक्कादायक बाब ही की जुना रोड बांधून सुद्धा त्यावर पहिले इथे छोटा रोड बांधण्यात आला होता, परंतु त्यानंतर थोडं वर घे छोटा रोड बांधण्यात आला होता, त्यानंतर काही लोकांनी आवाज उचलला, त्यामुळे आपली चूक आपला भ्रष्टाचार जनतेसमोर याव नाही त्या भीतीपोटी इथे पुन्हा रोड बांधण्यात आला आणि त्यानंतर नाली बांधकाम करण्यात आले. आता ते बांधकाम आपण सर्वात पहिले सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर दाखवू. हे बघा, जवळ ज्याप्रमाणे माननीय झळके साहेब यांनी 9 मीटरचा प्रत्येकी 9 मीटरचा रोड सांगितला होता आणि पूर्ण डिवायडर दोन्ही साईडच्या नाल्या हे पकडून 24 मीटर असं एस्टिमेट ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं रस्त्याचं, रुंदीच्या बाबतीत लांबीच्या बाबतीत 28 किलोमीटर असं त्यांनी रूट सांगितला होता, परंतु त्यांची ती वाणी कुठेतरी खोटी पडली आणि भ्रष्टाचारामध्ये ते सुद्धा समाविष्ट असल्याची इथे सिद्ध झालेली आहे. आता यामध्ये कोणते कोणते वरिष्ठ अधिकारी आहेत हे सर्वात मोठा बघण्याचा विषय आहे. ज्याप्रमाणे इथे सुद्धा पहिले हा जुना रोड आणि त्यानंतर इथे हा नवीन रोड एवढा बांधण्यात आला आपण इथं बघू शकतो आणि त्यानंतर नाली बांधण्यात आली. आता याचं कारण काय, जे माननीय झळके साहेब आहे झळके साहेबांनी यावर उत्तर द्यायला हवे. यानंतर सुद्धा आपण ज्याप्रमाणे त्या दिवशी म्हणलं होतं साहेबांना, आपण रोखठोक विचारलं होतं की साहेब जे रोड आहे ते रोड 24 मीटरचा नाही आहे, त्यामुळे साहेबांनी माझ्या शब्दाचा विरोध केला, परंतु आपण जे सत्य आहे ते सद्यस्थितीत मांडलेलं आहे आणि यावर आता जनता जनार्दन म्हणून पुसतकर तुम्ही सुद्धा आपला अभिप्राय द्या. हा भ्रष्टाचार कितपत योग्य, जे आपला कष्टाचा घामाचा मेहनतीचा पैसा आहे तो पैसा आहे अधिकारी वर्ग, संबंधित अधिकारी वर्ग कशा प्रकारे गडप करत आहे. आणखी खुनापानासंबंधी हा एकच विषय नाही तर यामधले शेकडो विषय आहे खुनापानासंबंधी, ते शेकडो विषय आपण आपल्या पुसतकरांसमोर लवकर जाणू. परंतु हा जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराविरुद्ध आपली हिंदू न्यूजची टीम, आपला हिंदू न्यूजचा आवाज हा नेहमी बुलंद राहणार आणि त्याला समर्थनामध्ये तुम्ही म्हणून पुसतकर म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या प्रतिक्रिया द्या, तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर कमेंट करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा बळ मिळेल आणि अशाच प्रकारचे जे भ्रष्टाचार आहे ते भ्रष्टाचार आम्ही जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करू. परंतु सद्यस्थितीत आपण फक्त दोनच पड घेतले, आणखी हा रोड पूर्ण खुनाबाना हा एवढा मोठा रोड आहे. आता या रोड मध्ये आणखी किती मोठा भ्रष्टाचार, आणखी शेकडो विषय ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता उल्लेख केला, असेही प्रश्न लवकरच आपण जनतेसमोर मांडू. तुमच्या समक्षच आज मी तुमच्या समोर आपली हिंदू न्यूजची टीम ज्याप्रमाणे ज्या इच्छाशक्तीने आपण त्या दिवशी तुम्हाला म्हटलं होतं की हा 24 मीटरचा रोड नाही, आज ते सिद्ध करून दाखवलं, त्यामुळे आपल्या हिंदू न्यूजच्या टीम बरोबर तुम्ही सुद्धा राहाल ही एक अपेक्षा आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आणि या समोरच्या एपिसोड करिता हिंदू न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.